हेलो फ्रेंड्स, नमस्कार। डे टू आहे आपला केरळामध्ये। आहोत आपण मुन्नारला आणि जातो आहोत आता सफारीला। तर चला जाऊयात। अशा प्रकारे आमची गाडी सुरू झाली आणि आम्ही निघालो आमच्या सफारीसाठी। मुन्नारचे आम्ही काही पॉईंट्स फिरणार होतो, त्यामध्ये एक सनराईज पॉईंट होता आणि त्याच्यासाठी आम्ही खूप लवकर उठून सकाळी सकाळी निघालेलो। बट अनफॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ पावसामुळे आम्हाला सनराईज दिसणार नाही आहे। सो आम्ही फक्त तिथे गेलो आणि तिथून पुन्हा निघालो पुढे। पण तिथे जाऊन मूड ऑफ नाही झाला बिकॉज इथले जे रस्ते होते ते फार सुंदर होते। जसं की डोंगर साईडला, एक साईडला पूर्ण ग्रीनरी, त्याचसोबत नदी, खूप छान वाटत होतं आणि त्यात पाऊस आणि धुकंही होतं सकाळी सकाळी। सो आम्ही नेचरचाही आस्वाद घेतच होतो आणि त्यासोबत आम्ही पॉईंट्स पण फिरत होतो। आपण आहोत आता मुन्नारच्या रस्त्यांवर आणि मुन्नारच्या गुड मॉर्निंग काका। सो आपण आलेलो आहोत आता कोणता डॅम आहे हा? फुलमडी डॅमला आलेलो आहोत आणि खूप सारा पाऊस सुरू आहे आणि माझ्या मागे आहे पूर्ण डॅम आणि हो काका आणि हा माझ्या मागचा नजारा। सगळीकडे पाणी आणि ग्रीनरी माझी फेवरेट थिंग मला दिसते आहे। त्याच्यामध्ये फॉग पण आहे, खूप छान, खूप सही वाटतंय। आणि मेन त्यात पाऊस पण सुरू आहे जर तुम्हाला दिसत असेल तर। मधून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात KSEB-चं, केरळाचं जे बोर्ड आहे त्याची। आणि तिथे ह्या डॅममधून इकडे खाली ती करतात। आणि आमचा हा पॉईंट झाल्यानंतर आम्ही डॅमच्या वॉलवरूनच निघालो आमच्या पुढच्या पॉईंटसाठी, जो तिथून फारच जवळ होता। आणि त्यासोबत मला आमचे ड्रायव्हर काका थोडं गाईडही करत होते की इकडे इलेक्ट्रिसिटीचा प्रोजेक्ट आहे, प्लस आपण आता ज्या पॉईंटला जातो आहे तिथे खूप सारे शूट झालेले आहेत, बॉलिवूड ॲक्टर इथे येऊन गेलेले आहेत, त्यांनी ते शूट केलेले आहेत, ह्या मूवीचं शूट झालं आहे। सो त्या गप्पा सुरू असतानाच आम्ही येऊन पोहोचलो आमच्या पुढच्या पॉईंटसाठी। आलेलो आहोत आपण खाली, इथून आपल्याला पूर्ण डॅमचा व्ह्यू दिसतो बॅक साईडला आणि इथे बरेच सारे फोटोशूट आणि मूवी शूटिंगही होत असतात। त्याचप्रमाणे इथे हा इको पॉईंट पण आहे, बट आता इतका पाऊस असल्यामुळे आपला इको परत आपल्यापर्यंत येऊ शकत नाही। सो आपण फक्त व्ह्यू पॉईंटचे एन्जॉय करू आणि फोटो पॉईंटही म्हटलं जातं याला। सो आपण इथे फोटोजही काढू कदाचित, अदरवाईज जस्ट व्हिडिओ। पावसात मला एक्सपेक्ट नव्हतं, बट स्टील पप्पांनी एक शिट्टी मारली आणि तिचा इको आमच्यापर्यंत येऊन पोहोचला। आलेलो आहोत आपण हँगिंग ब्रिज इथे आणि इथला जे मागचा साईड सीन आहे तो खूप सही आहे। पाण्यामुळे हे दगडांना आकार आलेला आहे खूप वेगळ्या पद्धतीने हा ब्रिज। फॉग हँगिंग ब्रिज मुन्नारमधला आणि इथे पाण्याच्या फ्लोमुळे आपल्याला हे असं बघायला मिळतं।
सगळीकडे आम्ही फोटो काढतच होतो आणि त्या फोटोंमध्ये आमची स्माईल ही दिसत होती, त्याच्या मागचं रहस्य तुम्हाला मी आता सांगते। स्माईल आतावर हात पायावर पाय आतावर पाय अजून कमरेवर डोकं डोक्यावर कमर काही लोक इथे नारळ पाणी पीत आहेत, काही लोक चहा घेत आहेत बिकॉज पाऊस सुरू आणि सगळ्यांना गरम गरम पाहिजे इच्छा झाली, बट हे माझं फेवरेट आहे आणि मी हे मिस नाही करू शकत, सो मी नारळ पाणी पिते। नारळ पाणी पिल्यानंतर आपली मलई पण खावीशीच वाटते। पुढे जात आम्ही येऊन पोहोचलो रिपल वॉटरफॉलला। इथे एंट्री फीज आहे बट माझे जे सगळे सोबतचे लोक ते थोडे मागे होते, सो मी पुढे निघून आली। मला एक्झॅक्ट एंट्री फीज आता आठवत नाही आहे बिकॉज तिकीट्स त्यांनी काढलेले। आम्ही निघालो पुढे, पुढे जाऊन तिथे एक छोटंसं असं गार्डन टाईप बनवलेलं आहे, त्यानंतर पुढे जाऊन आपण वॉटरफॉलला जाऊन पोहोचतो। सो आपण थोडंसं फास्ट फॉरवर्ड करूया आणि जाऊन पोहोचूया तिकडे लांब वॉटरफॉलजवळ। आणि इथे यांचं गार्डन संपतं आणि गार्डन संपून आपल्याला ओरिजिनल दगड आपल्याला आपल्या पायाखाली दिसायला लागतात, त्याचप्रमाणे आपल्याला पाणीही दिसायला लागतं। बट वॉटरफॉलसाठी आपल्याला अजून थोडं लांब जायला लागतं खाली उतरून, तेव्हा जाऊन आपल्याला तो वॉटरफॉल दिसतो। सो तो तर खूप छानच होता, आपण पटकन पुढे जाऊयात आणि बघूयात पुढे वॉटरफॉल। पडता असा तो पसरून पडतो आहे आणि तो बघायला खूप सुंदर वाटतो आहे जवळून। Thank you.
खूप असा पसरट सुंदर वॉटरफॉल आहे. याच्यावर झिपलाईन पण करतात लोक जे तिथे करत होते, बट मी नुकतीच केल्यामुळे मी इथे नाही केली. आणि आम्ही तिथून निघालो आमच्या पुढच्या लोकेशनसाठी, जो होता व्ह्यू पॉईंट. आणि व्ह्यू पॉईंटला फार वरती जायला लागलं, तिथून सगळे व्ह्यू दिसत होते, बट तरी पण पावसामुळे थोडे लांबचे व्ह्यू आम्हाला नाही दिसत होते, फॉगमुळे, धुक्यामुळे. सो आम्ही तिथे जाऊन बघितलं, एन्जॉय केला आणि ऑब्व्हियसली खूप सारे फोटोग्राफ्स काढले. ते मी तुमच्यासोबत शेअरच करते आहे. कधी ड्रायव्हर काकांची गप्पा मारायला पुढे, तर कधी एन्जॉय करायला मागे, अशी मी माझी राईड खूप एन्जॉय केली. आणि त्यानंतर आमचं फोटो सेशन चाललं, त्यातले काही फोटोज मी काही शेअर करते. हा आमचा पूर्ण ग्रुप. आणि अशा पद्धतीने आम्ही पुन्हा निघालो आमच्या हॉटेलला, बिकॉज आम्हाला हॉटेलला जाऊन फ्रेश होऊन पुन्हा नवीन कपडे चेंज करून निघायचं होतं मुन्नारच्या पुढच्या साईट सीईंगसाठी. सो आम्ही गेलो पटकन आणि फास्ट फास्ट रेडी झालो आणि निघालो पुढच्या साईट सीईंगसाठी. पाऊस फार सुरू आहे आणि आपण आता आलेलो आहोत टी म्युझियमला. सो आपण आतमध्ये जाऊन टी म्युझियम बघूयात. पुन्हा पावसामुळे आमचे काही पॉईंट्स पुन्हा राहून गेले. हे टी म्युझियम होतं रिपल गार्डनचं, तर ते इनडोअर असल्यामुळे आम्ही इथे आलो पहिले. सो ते टी म्युझियम आम्ही बघायला लागलो. इथे ही जी फिल्म आहे ती सुरू होती त्यांची, ज्याच्यामध्ये चहाचं उत्पादन कसं सुरू झालं, कोणी सुरू केलं, त्यानंतर ते त्याचं नाव रिपल का पडलं, अशी एक फिल्म त्यांनी बनवलेली होती फ्रॉम स्टार्ट. सो ती आम्ही थोडा वेळ बघितली आणि आम्ही तिथून निघालो पुढे बघण्यासाठी. हे त्यांचं म्युझियम होतं जिथे त्यांनी त्यांच्या अँटिक गोष्टी ठेवलेल्या होत्या. काही फोटोग्राफ्स होते, काही तिथे रिगार्डिंग टी लिहिलेलं होतं, काही त्यांच्या वस्तूही होत्या ज्या तिथे ठेवलेल्या होत्या, त्यांचे कॉईन्स होते जुने, असं बरंच काही थोडंफार त्यांनी ठेवलेलं होतं. हे असं दोन रूम त्यांनी भरलेले आहेत आणि त्या संपल्यानंतर आपण जाऊन पोहोचतो ते चहा कशी बनते ह्या प्रोसिजरकडे. तर त्यांनी तिथे पूर्ण ग्रीन लीफपासून पूर्ण पुढे चहा कशी बनते हे सगळं ते बनवत होते आणि आपल्याला बघता येत होतं ते कसं बनवतायत. सो चहाची जी पत्ती असतात ती प्रॉपर म्हणजे एकदम स्टार्टवाली किंवा पोळी पण नाही आणि नंतरवालीही नाही, त्या मिडलमध्ये जी पत्ते असतात ती ते कलेक्ट करतात, त्यानंतर त्यांना सुकवतात, त्यानंतर त्यांना क्रश करतात, अशी पूर्ण ती प्रोसिजर होती. ती आपण तिथे बघू शकतो आणि त्यानंतर जाऊन पूर्ण चहा कशी बनते तेही आपल्याला ते दाखवत होते. Thank you.
इथे फाइनल प्रोडक्ट येत होते हे असे 5-6 ठिकाणी ते डिवाइड होत होते ही वर्दी गाळणी आहे आणि त्या गाळणीतून खूप बारीक चहा पावडर साइडला थोडीशी जाड चहा पावडर साइडला असं ते वेगवेगळ्या ठिकाणी पडत होतं इतक्या टाइपचे चहा ते तिथे बनवतात आणि आपण एक्झिटकडे जायला निघतो तेव्हा आपल्याला त्यांच्या स्टोअरमधूनच जायला लागतं जिथे त्यांनी त्यांचे सगळे प्रोडक्ट ठेवलेले असतात आणि जर आपल्याला काही घ्यायचं असेल तर आपण ते घेऊ शकतो तिथे काही ऑफर्सही त्यांनी दिलेले असतात रिपट्टी गार्डनला इथे आलेलो आहोत आणि इथे ते चहा कशी बनते ग्रीन लीव्स पासून तर लास्ट प्रोडक्टपर्यंत हे इथे दाखवलेलं आहे बट फ्रँकली स्पीकिंग मला ते वर्थ नाही वाटतं 125 रुपये द्यायला तिकीट आहे तर तुम्हाला जर इथे यायची इच्छा असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ बघून घ्या त्यातून सगळं टाकलेलं आहे त्यावरून तुम्हाला कळून जाईल की इथे यायचं की नाही तरी तुमची इच्छा झाली तर तुम्ही नक्कीच येऊ शकता इथे नंतर त्याचे प्रोडक्ट आहेत विकण्यासाठी बाय 3 get 1 free आणि प्लस 125 रुपीज त्याची एंट्री फी आहे आतमध्ये येण्याला आणि जे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं ते होतं प्लस एक त्यांची डॉक्युमेंटरी होती हाफ अवर्सची बट ती कोणी इंटरेस्टेड नसतं बघायला बिकॉज ती स्टार्ट टू पेंट होती आणि अर्थात तिथे कोणी बसत नाही आणि ती इंग्लिशमध्ये आहे सो ठीक आहे हे होतं आपण जाऊया आता नेक्स्ट पॉईंट आणि ते तिथे आपल्याला चहा ही प्रोव्हाइड करत होते म्हणजे ऑब्व्हियसली पे करून 55 रुपयाला एक साधा चहा होता तिथे पण त्याच्यामध्ये एक मला ऑड असं वाटलं की ते एक इसेन्स टाकत होते जे आपण फ्लेवर बोललो त्या फ्लेवरचा ते इसेन्स टाकायचे जसं की जिंजर वगैरे तर मला ते थोडं ऑड वाटलं पण टेस्ट चांगली होती हॅलो फ्रेंड्स तर आपण आलेलो आहोत मुन्नारच्या इको पॉईंटला आणि इथला जो मागचा नजारा आहे तो खूप छान आहे आणि इथे काही लोक तुम्ही भोंग्याचा आवाज ऐकू शकता जे इकोसाठी भोंगे वाजवत आहे इथली जी झाडं आहेत ती खूप छान आहेत मोठी लांब जी माझ्या मागे तुम्हाला दिसत असतील मागे फॉग पण दिसतोय आणि त्यात पाऊस पण सुरू आहे सो हा आहे इथला इको पॉईंट इथे बोटिंग पण आहे कायाकिंग वगैरे पण काही गोष्टी आहेत तर तुम्ही इथे येऊन त्याही करू शकता सध्या मला तर काही दिसत नाही आहे आय गेस पावसामुळे नसेल कदाचित बट बाकी इथे तर बोर्ड आहे सो तुम्ही इथे येऊन ते करू शकता अनफॉर्च्युनेटली आपले काही पॉईंट राहिले पावसामुळे बट तेथे नुसतं त्या रस्त्यांनी फिरायलाही जो पीस मिळत होता तो पीस मला खूप छान वाटत होता खूप झाडी होती बाहेर पाऊस सुरू होता आणि ग्रीनरीज ग्रीनरी सगळीकडे त्याचप्रमाणे तिथले चहाचे गार्डन चहाचे मळे ते बघून खूप सुंदर वाटत होतं आम्ही तिथे गेलोही एका मळ्यात तिथे फोटोजही काढले खूप सुंदर आहेत तिथले मळे मुन्नारचं वैशिष्ट्य टी गार्डन आपण आलेलो आहोत टी गार्डनमध्ये खूप सुंदर पद्धतीने इथे हे गार्डन आहेत मी तुम्हाला तो व्हिडिओ पण आता शेअर केलाच आहे खूप छान वाटतं ते बघायला आणि आता आलेलो आहोत इथे आणि हे आहे काही चहाची पानं याची चहा पावडर बनते यांनाच सगळं करून जे आपण तिथे बघितलं चला बाय आणि अशा पद्धतीने आमचा दुसरा दिवसही इथेच संपलेला आहे आपण तिसऱ्या दिवसाचा पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी पुढच्या शनिवारी भेटूयात तोपर्यंत बाय